तर मित्रांनो, पोळा जवळ आल्या कारणामुळे आपला जो एक बैल होता मागच्या वर्षाचा सफेद बैल, तो गेलेला आहे आणि त्याच्या बदल्यात आपण नवीन खरेदी करायला आलेलो आहे बैलांची. तर हा मागे दिसतोय तुम्हाला, हा जो ठिलारी बैल आहे, तर हा घ्यायचा विचार चालू आहे. तर तोच बघायला आलेलो होतो भैया. चांगला वाटतोय का? हा बघा, सेम तसाच आहे जसा मागचा आपला बैल होता, तसाच बैल घेतलेला आहे. म्हणजे बघायला आलो, आता बघू. कारण काय, ही जी जात आहे खिलारी जात, ती थोडीशी मारकी जात असते, म्हणून थोडासा भैया दादाचा जीव असा खालीवर खालीवर होतोय. चांगल्या पद्धतीने चेकिंग चालू आहे एकदम, पण बैल एकच नंबर आहे डायरेक्ट. विचारले बर आत्तेच, आत्तेच सांगते. नाही तर तू बी तर शिनमाल बी तर काढशी असं नको काय बैल काय त्याला तोड त्याला काय शिंगे. ओके मध्ये, ओके मध्ये एकदम. बापरे, बैल गोळाले मारणार नाही, गोळाला मारणार नाही असा बैल डायरेक्ट हो. आणि आता पुन्हा एकदा दरवर्षीप्रमाणे व्हिडिओ आज आपल्याला शूट करायचा आहे, अर्थातच बैल पोळ्याचा. तर आपल्याला आज बैल पोळ्याची काय खरेदी असते बैलांची ती करायला जायची. आता यावर्षी तर नवीन बैलसुद्धा घेतलेला आहे, त्यामुळे आता मित्र येतोय. पहिले घरात चेक करायचं आहे आपल्याला की काय सामान आहे, नसलं तर ते नवीन घ्यायला जायचं. आणि हे आमचं गावाचं घर, आतापर्यंत तुम्ही बघितलं नसेल, डायरेक्ट मागून ते डायरेक्ट असं लांबलचक हे आगगाडीचे डब्बे. आता इंत तिथं वर आहे बाकी नवल आहे ना पडित आहे. काय काम काय सांगते मोरक्या नाता ए मोरक्या भेट ना रे मला तर काही समजत नाही याच्यातलं हे काय म्हणताय, गेजा काय गेठा काय ते आपल्याला काही समजत नाही. म्हणून हे अशा लोकांना सोबत ठेवायला लागतं. आणि आमचं गावाकडचं असंच राहतो बरं पसारा, हे सगळे जुने जुन्या कोठ्या वगैरे, इकडं आम्ही माल वगैरे भरतो कपाशी वगैरे, हे इकडं आपलं घर आहे. आणि लांबलचक एकदम इकडनं तिकडनं अडप सडप विषय राहतो गावाचा. अरे दीपक, मागच्या वर्षी नाराज झाला होता ना तुझ्या इथनं घेतलं ना, या मग दाखव गे काय 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 घ्यायचं आमच्या मालकांना सांगा काय काय पाहिजे ते काढून. कुठली त्यालाच माहित आहे आपल्याला. आता तिरंगा, तिरंगा कलर. हा दीपक शे, धन्यवाद. कुठे ठेवले ते आजादी का महोत्सव विडिओ चालेल ना तिरंगा आजादी का. चालेल मागच्या वर्षी राग आला होता त्याला, आम्ही कचगाव गेलो होतो तर येऊ नको म्हणे दुकानात म्हणे डायरेक्ट. ती 50 रुपये अजून 850 रुपये अजून काय काय 850 लाडत आला का. हा असं का व्हिडिओ मध्ये तसं लावायला लागत आपल्याला वेगळा डिस्काउंट. त्या बैलाला लाद द्यायची, तू टोचून देशील का? मी टोचून देईल त्या बैलाला का? आबा आता आबा, हा एकदम चकाचक जबरदस्त एकदम. घरामध्ये खेळायला नाचून नाच
पहिले येले ऐकर हाय कर हाय असं कर असं कर बाकी बाकी अशोक पाटील यांचा भाई नाही काही टेन्शन नाही चालतो आधी मला वाटत होत काहीतरी तू सॅमी चांगलं बोल पडत सर्व देताना काका बैल आलाय ना रिपीट मुडी घेत मजा आयगा ना वीड मार माहिती तुमना टाइम ला कसा होय पया एकदम तो अरे बाप रे दिस टगर होती ना आते अरे कोणी कथा बोलली पण कोणी कथा बोलली मजा नाही आता मजा नाही चल जाऊ दे ओके धन्यवाद जय बजरंग भाले काय को विषयाची परीक्षा लेता रे बाबा कोण करे रे आई रे घर कोण आहे तू न करे मन करे आई का मन आहे मग कोण आहे पप्पा नाही का मम्मी नाही मम्मी ना करे म्हणे अरे ऐ बैल तोडून टाकला आमचा बारकू बाबाने बैल तोडून टाकला इकडे बघ तुमच्या बैल घेऊन चाललो मी घेऊन चाललो तुमच्या बैल घेऊन जाऊ का घेऊन जाऊ का हे बघ घेऊन चाललो मी हे बघ घेऊन जाऊ का आमच्या इथं हा हे बघ नानू हे बघ दर दर
बाय बाय उभा छे हां उभा उभा रहा इकडे काही नाही करत मी भी धरलाय त्याला चा ले घोड़ा भी है तुम ना करता लंगड़ा चल काय रे बिट्टू आज काय पोया है बैल पोळा जो तुम्ही एकदम छोटा होता तो बैल पोया कसा होय ते बापरे बैलेसले दारू पाहिजे डायरे का चालत जाय 4 वाजेपासून 7 वाजेपर्यंत पोया आणि आत्ते ना आत्ते ना 5 मिनिटा ना पोया जो तो ज्याच्या त्याच्या घरी फक्त बैल घेऊन जातो त्यांचा काय पूजा वगैरे करून घ्यायची लगेच म्हणजे आता एवढंय की थोडीशी माणुसकी कमी होत चाललेली बरोबर आहे का दादा आता याचे वाद त्याचे वाद काका सोबत भांडण याच्या सोबत भांडण याच्या कारणामुळे काय होतंय जी संस्कृती आपली ती जपली जात नाहीये आणि या बैलांचं काय वर्षात ना फक्त एकच सण येतो तो तरी असा एकदम सगळ्यांनी मिळून थाटामाटा जोरात केला पाहिजे नाही का हा ना हो ना घरचा बैल आहे आमचा त्यामुळे ना त्याला आम्ही ना ऍक्च्युली माझे काका होते लहान काका सगळ्यात त्यांची पण अशीच जोडी होती ही जी जोडी आमची सेम जोडी असाच काळा बैल असाच एक त्याला एक ठिलारी बैल होता इतकी मोठी जोडी होती एकदम खतरनाक की गावात अशी जोडीच नव्हती एकदम मोठे कार पाहिजे दादा काका होता तो आहे त्याच्यानंतर मग तिथनंही आता तिसरी जोडी असेल ना सेम तस म्हणजे सेम बैल आम्हाला म्हणजे का माहितीये का आम्ही सेम घेतो आता तो मागचा गेला त्यामुळे हा घेतला तुम्हाला आधी मी दाखवलं ते कारण काय माहितीये का रोज उठून त्या बैलांचा चेहरा बघायचा ना मग असं नाही वाटलं पाहिजे असं वेगळं नाही वाटलं पाहिजे काहीतरी वेगळंच आपण बैल घेऊन आलो म्हणजे त्यामुळे आम्ही सेम टू सेम बैल घेतो कारण खूप अटॅचमेंट झालेले असते भया दादा म्हणे लेना आहे तर तसाच लेना आहे म्हणे सेम टू सेम म्हणजे जवळजवळ 4-5 बैल आम्ही एक्सचेंज करून बघितले पण नाही मन नाही लागत शेतकऱ्याचं कारण काय एक फॅमिली मेंबर सारखं रिलेशन राहतं त्यांच्यासोबत त्यामुळे आता हा पण सेम बैल घेतलेला इतका गरीब आहे आपण एकदम मस्त त्यामुळे हा आपला छोटासा ब्लॉग होता या वर्षीचा बैल पोळ्याचा सुरुवातीपासून जमला नाही करायला कारण आपल्या एक गणपतीच्या गाण्याची शूटिंग चालू आहे तर तिकडे जावं लागतंय पण वेळात वेळ काढून आपला तिसरा बैल पोळ्याचा व्हिडिओ सुद्धा आलेला आहे कारण बैल पोळ्यामध्ये बैल पोळ्याच्या व्हिडिओ मुळे खूप लोकांपर्यंत मला पोहोचता आलेला आहे तर हा किती अडचणी असल्या तरी हा व्हिडिओ मी नक्की बनवायचा प्रयत्न करतो आणि करणार आहे तर असा छोटासा आपला यावर्षीचा जर बैल पोळ्याचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला काय करा भया दादा सबस्क्राईब करा ओके बाय.